हॅलो स्टुडंट्स हाव आर यू आय होप यू विल बी हॅपी अँड फाईन ॲट युअर होम टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश वर्कशॉप दॅट इज बेस्ड ऑन लिटिल गर्ल्स वायजर दॅन ओल्ड पीपल सो लेट स्टार्ट तर आत्ता म्हणल्याप्रमाणे स्टुडंट्स आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत त्यातले क्वेश्चन पाहणार आहोत की हाऊ टू सॉल्व दॅम आणि मग वन बाय वन आपण इक्वेशन रीड आउट करू आणि अंडरस्टँड करून घेऊ तो क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन बघू रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन आता या क्वेश्चन नंबर वनमध्ये काय म्हणलेलं आहे की खाली दिलेले सेंटेन्सला काय करा तुम्ही योग्य अशा चढ उतारासह मोठ्यानं वाचा म्हणलेला आहे आता शब्दातच दिलेला आहे चढ उतार म्हणजे एखाद्या शब्द सिच्युएशननुसार कधी कधी आपणाला स्ट्रेस देऊन त्या शब्दावर किंवा त्या वाक्यावर थोडं मोठ्या आवाजात किंवा योग्य अशा रिदममध्ये त्याला म्हणावं लागतं मग तो सेंटेन्स असो अथवा वर्ड असो तर त्यालाच काय म्हणतात इंटोनेशन म्हणतात तर आता आपण इथं एक्झाम्पल बघू इथे दिलेले सेंटेन्स हाऊ टू प्रनाऊन्स विथ प्रॉपर इंटोनेशन डोंट गो आय एम अफ्रेड नेव्हर माइंड लुक आऊट शेई ऑन यू बघा यानुसार आता आपण इथं काय केलेलं आहे प्रॉपर इंटोनेशननं रीडआउट केलेला आहे आता प्रकारे तुम्ही इंटोनेशनचा जो भाग आहे तो मी तुमच्या रेग्युलर रीडिंगमध्ये स्पीकिंगमध्ये कॉन्व्हर्सेशनमध्ये जर यूज केला तर तुमची कॉन्व्हर्सेशन तुमचं रीडिंग हे खूपच कसं होईल इफेक्टिव्ह होईल म्हणून हा भाग अतिशय कसा आहे महत्त्वाचा आहे त्यानंतर आता आपण नेक्स्ट मूव टू आवर क्वेश्चन नंबर टू आता क्वेश्चन नंबर टू काय म्हणतो बघू स्वॉट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम द स्टोरी ॲट थ्री अदर नेम्स ऑन युअर ओन आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा की या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की आपण जी स्टोरी रीड आउट केली अंडरस्टँड केली ज्याचं नाव आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल तर या स्टोरीमध्ये काही बॉडी पार्ट्सची नाव आलेली आहेत म्हणजे शरीरांच्या अवयवांची तर ती काय करायची आपल्याला स्पॉट म्हणजे शोधून काढायचे आणि शोधून काढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करा काय करायचं त्याला राईट डाऊन म्हणजे लिहून काढायचे तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये आणि मग हे लिहिल्यानंतर जे बॉडी पार्ट्सची नेम्स आलेली आहेत मग ती लिहिल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे स्व तुमच्या स्वतःच्या मनाने ऑन युअर ओन तर काय करायचे तुम्ही तीन अदर नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स काय करायचे तर लिहून काढायचे आहेत तर हा फक्त अतिशय इजी आणि सिम्पल असं क्वेश्चन आहे तो तुम्हाला अतिशय खूपच इझिली काय करू शकता तुम्ही याला सॉल्व करू शकता आता क्वेश्चन नंबर आपण थ्रीकडे जाऊ हा देखील अतिशय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे तर क्वेश्चन नंबर थ्री काय म्हणतो बघा लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट दिअर अप्रॉक्सिमेट एजेस आता या ठिकाणी काय म्हणलेलं बघा की आ, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की यू हॅव टू टेल द यू हॅव टू टेल द ॲप्रॉक्सिमेट एजेस ऑफ द कॅरेक्टर्स म्हणजे काय तर आपण जी स्टोरी रीड आउट केली होती अंडरस्टँड केली होती तर त्या स्टोरीमध्ये काही कॅरेक्टर्स होते आता कॅरेक्टर्स म्हणजे काय तर, का तर पात्र म्हणतात एखाद्या स्टोरीमध्ये येतात एखाद्या प्लेमध्ये नाटकामध्ये असतात ज्यांना आपण त्या स्टोरीमधले नावं असतात ज्या पात्रांची ज्याच्यावरती स्टोरी चालते तर त्याला आपण पात्र म्हणतो तर त्या ह्या लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड बी पहिल्या स्टोरीमध्ये ज्यांची ज्यांची नावं आलेली आहेत जे आपण पात्र म्हणतो जे कॅरेक्टर्स म्हणतो तर त्यांची नावं लिहा आहे एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय म्हणता येईल मलाशा अकुलका हे काय या स्टोरीमधली पात्र आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते पात्र आहेत अजून जे हे सोडून तर त्यांची नावं इथे लिहायची आहेत आणि त्यांची नावं लिहिल्यानंतर त्यांचं एज म्हणजे त्यांचं वय काय असेल या स्टोरीमध्ये अंदाजे लिहायचं आहे म्हणजे ॲक्युरेट एकदम ॲक्युरेट असेल असं नाही पण त्या ॲक्युरेटच्या जवळ आपण काय असायला पाहिजे आपला अंदाज असायला पाहिजे आता तो कसा करावा आपण यश कसं लिहावं तर त्यासाठी तुम्ही स्टोरी एकदा वाचायची आहे परत एकदा त्या स्टोरी मी दिलेली पिक्चर्स आहेत त्यांच्याकडं थोडंसं ऑब्झर्व करायचे तिकडं आणि मग ऑब्झर्वेशन तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या प्रत्येकांची एजेस काय असतील आणि मग ह्या टेबलमध्ये काय करायचे तुम्ही त्यांची एजेस त्या कॅरेक्टरशी लिहून काढायचे तर आय होप दिस इन्फॉर्मेशन विल बी युजफुल फॉर यू टू कम्प्लीट द वर्कशॉप दॅन नेक्स्ट टू मूव क्वेश्चन नंबर फोर आता आपण क्वेश्चन नंबर फोरकडं बघू तर क्वेश्चन नंबर फोर काय म्हणतो बघा की राईट द स्टेजेस इन विच द फाईट बिगॅन अँड गॉट वर्स यू मे शो ॲज मेनी स्टेजेस ॲज यू लाईक दॅन राईट हाऊ अँड वेन द पीपल स्टॉप्ड फायटिंग इथं काय म्हणलेलं बघा की या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की आपल्या स्टोरीमध्ये जेव्हा ते भांडण सुरू झालं मग ते अधिक पुन्हा काय झालं ते बिघडत गेलं मग या घटनेचं काय करायचं तुम्ही टप्पे लिहायचे म्हणजे स्टेजेस आणि मग नंतर हे लोकांनी भांडण करायचं करायचं कसं व ते केव्हा थांबले हे देखील तुम्ही काय करायचं या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगाय झालं तर काय म्हणताल की नाव यू हॅव टू टेल द स्टेजेस इन विच द फाईट बिगॅन अँड गॉट वर्स ॲज यू नो अकुलकाज मदर मदर हिट मला शा हाऊ द फाईट हॅपनड अँड हाऊ द फाईट एंडेड वी हॅव टू राईट ऑल द थिंग्स म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल इथं काही तुम्हाला त्यांनी काही स्टेजेस दिलेत म्हणजे फाईट कशी बिगॅन झाली नंतर मग फाईट एंड होण्यासाठी इथं खाली काही तुम्हाला दिलेत तर ते सगळे पॉईंट्स तुम्ही काय कर या ठिकाणी लिहायचे आहेत मी तुम्हाला या ठिकाणी एक दोन एक्झाम्पल सांगतो समजा इथं या ठिकाणी पहिला फाईट बिगेन होत वेळेस एक याने एक स्टेज दिली आहे म्हणजे एक टप्पा दिला आहे कोणता होता पहिला त्या अकुलकाज मदर हिट मला अशा सुरुवातीला भांडणं सुरू म्हणजे फाईट सुरू होण्याचं पहिलं कारण कसं होतं लोकांमध्ये मोठ्या लोकांमध्ये की अकुलकाची आई काय करते मला अशाला हिट म्हणजे मारते आणि मग मारल्यानंतर तिथून काय होतं फाईट बिगॅन होतं म्हणजे सुरू होतं आणि मग सुरू झाल्यानंतर पुढे काय काय घडतं ते आपल्याला माहिती आहे की कसं मग मला अशा मदर रॅन आउट ऑफ अर हाऊस अँड स्कोल्डेड अकुलकाज मदर इथून सगळ्या स्टेजेस काय होतं सुरू होता एंडिंगला काय होतं एंड होतेस कसं होतं पहिल्या सुरू अकुल काय ऑफ फर ड्रेस अँड वेन बॅक टू द पडल अँड वी गॅन टू स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेबल टू लेट द वॉटर ऑफ एन टू द स्टेट म्हणजे असे स्टेजेस काय होतात वाढत जातात आणि मग ह्यांची फाय डी जे काय होते केम टू अँड एंड म्हणजे संपत् आणि मग अशा पैतन काय करायचं तुम्ही हा इथं दिलेला चार्ट पूर्ण कम्प्लीट करायचं आहे आता क्वेश्चन नंबर आपण काय करू फाईव्ह बघू क्वेशन नंबर फाईव्हमध्ये काय म्हणालेलं बघा नाव चूज एनी ऑफ द रिझन्स यू हॅव लिस्टेड इन द ॲक्टिव्हिटीज ऑन पेज टेन राइट डाउन अँड अनॅक्ट अ क्वायरल बिटवन बी सॉरी बेस्ड ऑन दॅट रीजन अँड अल्सो शो हाऊ इट वॉज रिसॉल्वड काय म्हणाले बघा तर आपल्या पेज नंबर टेनवर तुम्हाला एक उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटी त्यांनी दिली होती की काय दिली होती की या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही यादी केलेल्या कुठल्याही कारणापैकी एक कारण काय करायची इथं निवडायचं आहे आणि त्या कारणावर म्हणजे त्या रिझनवर आधारित एक भांडण थोडक्यात काय करायचे इथं लिहायचं आहे आणि मग ते तुमचं तयार केलेलं भांडण कसं तुम्ही ते त्या त्यामध्ये मिटलं हे देखील तुम्ही काय करायचं आहे लिहायचं आहे आणि तुमच्या क्लासमध्ये ते प्रेझेंट करायचं आहे आता या ठिकाणी कसं करावं त्या या ठिकाणी तुम्ही इमॅजिनेशन करू शकता जसं आपण कॉन्व्हर्सेशन लिहितो त्या पद्धतीनं काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता तर हे हे देखील खूपच इझी आणि सिम्पल असा क्वेश्चन आहे त्यानंतर आपण काय करू क्वेश्चन नंबर कडे जो तो काय म्हणतोय बघू तर सिक्स हा अतिशय एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो ग्रॅमेटिकली देखील म्हणजे व्याकरण दृष्ट्या देखील कसा आहे अतिशय आपल्या इंग्लिशसाठी महत्त्वाचा आहे काय म्हणले बघू आपण चेंज द वर्ड्स इन द कलर्ड बॉक्सेस टू मेक अदर मीनिंगफुल सेंटेन्सेस आता या ठिकाणी काय करले बघा या ठिकाणी तुम्हाला काही सेंटेन्स दिलेत आणि या सेंटेन्समधले काही वर्ड्स जे आहेत त्याला काय केलं आहे हायलायटेड केलेला आहे म्हणजे ठळक केलेला आहे कशाने कलर्ड देऊन बॉक्समध्ये मी इथं काय करायचे तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही त्या बॉक्समध्ये दिलेल्या शब्दांच्या ठिकाणी दुसरे शब्द तुमच्या मनानं ठेवायचेत आणि वाक्य पूर्ण करायचे पण हे ठेवत असताना तुम्ही जे कोणते शब्द ठेवताल ते शब्द ठेवल्यानंतर या वाक्याचा अर्थ निघायला हवा म्हणजे मीनिंगफुल हे सेंटेंस काय आहे असायला हवं आता कसं पूर्ण करावं तर त्यासाठी एक ट्रिक्स आहे आपण वापरू शकतो की ज्या शब्दांना या ठिकाणी बॉक्स केलेला आहे कलर बॉक्स म्हणालेला या ठिकाणी कलर्ड बॉक्स बॉक्सेसमध्ये जे शब्द ठेवलेले आहेत तर त्या शब्दांची काय करा तुम्ही पार्ट्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीचनुसार त्या शब्दाची जात ओळखा समजा या शब्द या बॉक्समध्ये वर्बला या बॉक्समध्ये जर वर्ब ठेवलेला असेल तर त्या वर्बला काय करा बदलून त्या ठिकाणी तुम्ही दुसरा वर्ब ठेवा समजा एखाद्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह असेल त्यानंतर आलेलं त्याला देखील जर कलर्ड बॉक्समध्ये त्या ॲड्जेक्टिव्ह आलेला असेल तर, ते 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 आले तर ते ते त्या ठिकाणी दुसरा ॲडजेक्टिव्ह ठेवा आणि एखादं नाऊन त्या ठिकाणी आलेला असेल तर नाऊन काय करा त्या ठिकाणी दुसरं नाऊन ठेवा म्हणजे शब्दाची जात अगोदर त्या बॉक्समधल्या श सॉरी बॉक्समधल्या दिलेल्या शब्दाची जात तुम्ही काय करा ओळखा आणि मग त्यानुसार तुम्ही काय करा शब्द रिप्लेस करा चेंज करा म्हणजे तुमचा काय होईल जो सेंटेन्स आहे ते मिनिंगफुली होईल आणि तुम्ही हे ॲक्टिव्हिटी काय कराल पूर्णी करता आता बघा इकडे काय आपण उदाहरण घेऊ शकतो आय टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम म्हणजे टेक ऑफ माय शूज या ठिकाणी काय केलेलं आहे बॉक्स केलेला आहे आता टेक ऑफ मायमध्ये टेक ऑफ हे वर्ब आहे त्यानंतर माय शूज माय हे प्रोनाऊन आहे आणि शूज हे काय नाऊन आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर ओळखलात शब्द म्हणजे त्या शब्दांची जाती आणि त्यानुसार त्यांच्या जगी त्याच प्रकारच्या जा जातीचे शब्द जर तुम्ही त्या ठिकाणी ठेवलात तर तुमचं वाक्य काय होईल हे करेक्ट होय आता या ठिकाणी काय करता येईल बघा आय आईल विल क्लीन माय हाऊस असंही म्हणता येईल म्हणजे शूजच्या ठिकाणी आपण हाऊस ठेवू माझ्या ठिकाणी माय चलू शकतं आहे आणि टेक ऑफच्या ठिकाणी ते क्लीन हा वर्ब ठेवला म्हणजे काय होईल आय विल क्लीन माय हाऊस अँड यू डू द सेम आता दुसरं वाक्य बघा दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग आता रिजॉयसिंगला काय केलं या ठिकाणी तर या ठिकाणी बॉक्स केलेला आहे रिजॉयसिंग काय आहेत इंग्लिशमध्ये रिजॉयसिंग नाउनच आहे मुळात हे क्रियापद आहे वर्ब पण त्याला आय एन जी लावल्यानंतर त्याचं इथं काय केलेलं आहे नाऊन म्हणून यूज केलेला आहे तर इथं अशाच प्रकारचं कुठलंही दुसरं नाऊन हे तुम्ही काय करू शकता इथं वापरू शकता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो बघा तुमच्या लक्षात येईल दिस इज अ टाइम फॉर ट्युशन दिस इज अ टाइम फॉर रिलॅक्सिंग दिस इज अ टाइम फॉर वॉचिंग दिस इज अ टाइम फॉर प्लेईंग म्हणजे भरपूर असे शब्द अशा प्रकारचे नाव तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बदलू शकता आणि मग आता इथं हा क्वेश्चन नंबर सिक्स अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता कम्प्लीट करू शकता तर स्टुडंट्स आता आपण क्वेश्चन नंबर सेवन बघणार आहोत रीड रिमेंबर अँड राईट म्हणजे वाचा लक्षात ठेवा आणि लिहा तर याच्यात काय आहे क्वेश्चन नंबर सेवनमध्ये बघा की इथं तुम्हाला इंग्लिशमधली मेन वर्ब दिलेले आहेत वर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आहे आता या मुख्य क्रियापदाचे तुम्हाला इथं रूपं दिले आहेत रूपं म्हणजे फॉर्म इंग्लिशमध्ये मेन वर्बची रूप असतात ज्याला फॉर्म म्हणतात तर इंग्लिशमध्ये मेन वर्बचे कोण चार रूपं असतात फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिलं रूप सेकंड फॉर्म म्हणजे दुसरं रूप थर्ड फॉर्म म्हणजे तिसरं रूप आणि फोर्थ फॉर्म म्हणजे चौथं रूप तर हे रूप असतात ह्याचा उपयोग काळानुसार वाक्य बनवण्यासाठी काय केलं जातं उपयोग केला जातो तर इथं तुम्हाला फक्त दोनच फॉर्म दिलेले आहेत इथं टॅक या ठिकाणी दोन फॉर्मला इथं तुम्ही वाचायचे रीड करायचं आहे लक्षात ठेवायचे आणि वर दिल्याप्रमाणे खालचे फॉर्मला काय करायचे कम्प्लीट करायचं आहे आणि लिहायचं आहे तर ते कसं करावं हो त्या अगोदर सांगतो त्यासाठी अगोदर तुम्हाला फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म हे काय असतो कळणं गरजेचं आहे तर आपण अगोदर फर्स्ट फॉर्म कशाला मानायचं ते समजून घेऊ हो. तर मेन वर्कचा फस्ट फॉर्म म्हणजे जसं आपण म्हणतो की जाणे जाणीला म्हणजे काय इंग्लिशमध्ये शब्द गो इनेला याला काय शब्द आहे कम किंवा मग दुसरा एक शब्द आपण घेऊ चालणे चाललेला शब्द कोणता आहे वॉक वा, आता वॉक हा काय झाला तर हा बेस फॉर्म झाला कारण त्या वॉकला कुठलाही त्याच्या अगोदरी शब्द जोडलेला नाही आणि नंतरही शब्द जोडलेला नाही म्हणजे वॉक काय झाला हा हा बेस फॉर्म झाला पण जेव्हा वॉकचं वॉक ज असं म्हणतो म्हणजे ईडी शब्द इथं काय केला झालं केला गेला जोडला गेला हा काय झाला वॉकचा सेकंड फॉर्म झाला म्हणजे ईडी शब्द जेव्हा जोडला जातो मेन वर्बला तेव्हा त्याला काय म्हणतात त्या क्रियापदाचं सेकंड फॉर्म म्हणतात म्हणजे दुसरं रूप म्हणतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता ड्रेस ड्रेस्ड स्टार्ट स्टार्टेड वॉन्ट वॉन्टेड पास पास्ड जम्प जंग, जम्प्ड ड म्हणजे प्रत्येक या मेरफला काय केलेलं आहे त्यांच्या बेस फॉर्मला ईडी हा शब्द त्यांच्यानंतर काय केलेला आहे लावलेला लाव आहे आणि यांचं सेकंड फॉर्म काय झालेला आहे तयार झालेला आहे तसंच तुम्ही या ठिकाणी ग्रास्प लाफ पीक लूक गॅदर स्कॅटर यांना ईडी शब्द जोडून जसं वरी दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता सेकंड फॉर्म तयार करू शकता आता ह्या क्रियापदांना अजून एक प्रकारे मेन वरमध्ये रेग्युलर आणि इरेग्युलर म्हणजे नियमित क्रियापदे आणि अनियमित क्रियापदे आता आपण जे आत्ता हे क्रियापद बघितले त्यांना म्हणायचं रेग्युलर आता रेग्युलर काय म्हणायचं कारण यांच्या रेग्युलर वर म्हणजे वर म्हणजे अशी क्रियापदं ज्यांची दुसरं आणि तिसरं रूप हे सारखंच असतं आता इथं आपण बघितलेला आहे ड्रेस आणि ड्रेस्ड यांच्यामध्ये फक्त ईडी जोडला दुसरं फॉर्म तयार झालं म्हणजे पहिलं वेगळं आहे दुसरं वेगळं आहे आता आता यांचं तिसरं जे असेल हे तिसरं रूप म्हणजेच दुसऱ्यासारखं असतं सेम ड्रेस ड्रेस्ड ड्रेस्ड ड्रेस ड्रेस स्टार्ट स्टार्टेड स्टार्टेड वॉन्ट वॉन्टेड वॉन्टेड वॉक वॉक वॉकड जंप जम्प जम्प्ड जम्प पास्ट 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 म्हणजे काय झालं रेग्युलर वर म्हणजे कुणाला मान ज्यांचं दुसरं आणि तिसरं सारखं असतं पहिलं वेगळं असतं आणि आता ह्याच्यानंतर जे आपल्याला आता क्रियापद बघायचे यांना म्हणतात इरेग्युलर म्हणजे यांचं कसं असतं पहिलं रूप वेगळं दुसरंही वेगळं सेकंड फॉर्मही वेगळा आणि थर्ड फॉर्मही काय असतं यांचा वेगळा असतो यू कॅन सी हियार आता इथं बघा आता हे जे कि वर्ब आहेत त्यांना इरेग्युलर मेन वर्ब म्हणतात आता कारण बघा रन रन म्हणजे धावणे हे धावण्या धावण्यासाठी रन हा शब्द आहे म्हणजे रन काय मेन वर्ब आहे आणि याचा बेस फॉर्म म्हणजे फर्स्ट फॉर्म जो आहे तो रन हा काय रनच आहे मग जेव्हा याचं दुसरं रूप आपण करतो रॅन होतं म्हणजे स्पेलिंग टोटल काय होते टोटली चेंज होते म्हणजे बदलते आणि मग याचं तिसरूप काय रन रॅन रन असं आहे तर म्हणजे दुसरं तिसरं पहिलं तिन्ही रूपं काय असतं यांची बदलतात हे बघा से सेड सेड त्यानंतर गेट गॉट गौत, गॉटन असं हे होतं त्याचं बिगीन बिगॅन बिगन रिप्लाय रिप्लायड रिप्लायड ब्रिंग ब्रॉट ब्रॉट त्यानं सिंग सँग संग असं आहे त्याचं म्हणजे तुम्हाला करून दाखवलं या ठिकाणी मी तुमच्या लक्षात येईल आता या ठिकाणी इरेग्युलर कामं तुमच्या लक्षात आलेलं असेल यांचे पहिलं वेगळं असतं दुसरे रूप वेगळं असतं आणि तिसरी असतं तसं रेग्युलरमध्ये तसं नसतं रेग्युलरमध्ये काय केलं जातं फक्त एक शब्द जोडला जातो तसं डी शब्द जोडला फर्स्ट फॉर्मचं सेकंड फॉर्म तिथं तयार झालं आणि तेच थर्ड फॉर्म असतं इथं कसं आहे पहिलं फॉर्म वेगळा आहे दुसरा वेगळा आहे आणि तो तिसराही वेगळा शकतो किंवा असतो तर या ठिकाणी अशा प्रकारे काय करायचं तुम्ही हे मेन वर्डची यादी पाठ करायचे आणि लक्षात ठेवायचे त्यानंतर यूज एनी टू ऑफ दीज पेअर्स इन अ पेअर ऑफ सेंटेन्सेस आणि या ठिकाणी काय करा म्हणले बघा की वरीलपैकी कोणत्याही दोन जोड्यांची प्रत्येकी काय करा तुम्ही दोन वाक्य लिहा तर या ठिकाणी एक्झाम्पल दिले बघा रन रॅन जसं रन रॅनचं करून दाखवलं यांनी माय डॉग रन्स व्हेरी फास्ट म्हणजे वाक्यामध्ये उपयोग करून या क्रियापदाला काय करून दाखवलेला आहे त्यानंतर यस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही वाक्यामध्ये या पैकी कुठल्याही दोन जोड्यांचा उपयोग करून वाक्य तयार करू शकता ते लिहायचं आहे आता त्यानंतर इथं या ठिकाणी बघा आपल्याला आता जायचं आहे लँग्वेज स्टडी खरं तर आपण हा भाग बघितलेला आहे पण तरी देखील आपण इथं परत एकदा रिपीट करू या ठिकाणी काय केले बघू तर या ठिकाणी बघा तुम्हाला इथं टाईप्स ऑफ नाऊन्स सांगितलेला आहे टाईप्स ऑफ नाऊन्स म्हणजे काय तर एकदा आपण इथं रीड आउट करू म्हणजे आपल्याला कळेल we have seen earlier that a noun is a word that is used to name a person an animal a place a thing an idea it is he. the names gives give, uh, given to particular persons animals places etc are known as proper nouns and the rest are common nouns mhanje ka mhanlela baka ya tikane ki apan ya agudarcha noun cha baga madhe sikle ki वस्तूचं व्यक्तीचं ठिकाणाचं प्राण्यांचं नावचं जे न जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो ना म्हणतो ना म्हणजे नावून म्हणतो ना पण त्या प्रत्येकाला परत काय असतं एक वेगळं खास नाव नाव नाम असतं म्हणजे नाव असतं किंवा नाऊन असतं आणि त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये प्रॉपर नावन म्हणतात आणि मग उरलेले जे बाकी नावन असतात त्यांना काय म्हणावं मग मना? कॉमन ना ना नाऊन म्हणावं हे या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी एक डायग्राम काढून म्हणजे कॉमन नाऊन जे असतात ते गर्ल बॉय सिटी माउंटेन टेबल रिवर बुक बिल्डिंग रुलर टेबल ई टी सी आणि प्रॉपर म्हणजे अकुलका मलाशा संगीता आनंद लंडन मुंबई सह्याद्री नर्मदा ई टी सी म्हणजे थोडक्यात काय तर आपण ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये बघितलं होतं की नाऊन कशाला म्हणावं की व्यक्तीचं ठिकाणाचं पदार्थाचं जागेचं यांच्या नावाला आपण काय म्हणतो ना म्हणतो पण यांना प्रत्येकाला परत काय असतात खास यांची वेगळी नावं असतात आणि जेव्हा ते खास वेगळी नावं जी आपण दिली जातात त्यांना काय म्हणतो आपण मग प्रॉपर नाउन म्हणतो हा तिथं काय केलेला आहे तुम्हाला इथं इथे एक डिफरन्स जो आहे तो इथं तुम्हाला समजून दिलेला आहे त्यानंतर तुम्ही इथं काय येतं बघा एक काही नियम दिले ते रूल दिलेत नाउन जेव्हा तुम्ही कुठलंही नाव जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये वापरत असता तेव्हा त्याचे काही रूल्स असतात मग ते रूल्स आपण ते फॉलो करायला हवेत ते कोणत्या बघा पहिला रूल असा आहे की द प्रॉपर नाऊन्स अलवेज बिगीन विथ अ कॅपिटल लेटर आता तुम्ही वाक्यामध्ये कधीही कुठलंही एखाद्याचं खास नाव इंग्लिशमध्ये लिहित असाल तर त्या नावाचं पहिलं अक्षर कधी कसलेलं पाहिजे कॅपिटल लेटरमध्ये असायला हवं तर या ठिकाणी आता काही इथं क्वेश्चन दिलेत तुम्हाला करण्यासाठी ते आपण आता बघू राईट ॲटलिस्ट फाईव्ह कॉमन नाउन्स अँड फाईव्ह प्रॉपर नाउन्स इच म्हणजे कमीत कमी तुम्ही इथं पाच कॉमन नाउन आणि पाच प्रॉपर नाउन्स लिहून काढायचे आहेत त्यानंतर चूज एनी फाय सुटेबल कॉमन नाउज अँड इन्व्हेंट इंटरेस्टिंग नेम्स फॉर दॅम एक्झाम्पल अ रिवर रिवर स्पीडी मॅगझिन फॉर चिल्ड्रन मित्र फ्रेंड अ बिल्डिंग लाईक एस टावर्स त्यानंतर इथं टी डब्ल्यू म्हणायचे दोन मिनटाची ॲक्टिव्हिटी तुम्हाला ओरल करायचे त्यानंतर काय करायचे पाहू आपण गिव्ह ॲज मेनी एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोईंग ॲज पॉसिबल विदिन टू मिनिट्स ॲनिमल्स बर्ड्स व्हेजिटेबल्स बॉडी पार्ट्स म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स यूज टू मिनट्स पर वर आता या ठिकाणी काय करायचं बघा या ठिकाणी तुम्हाला तर पुढील शब्दांशी संबंधित जास्तीत जास्त नावे दोन मिनटात तुम्हाला काय करायचे तर या ठिकाणी सांगायचे म्हणजे आता आपण जे नावं घेते असं ॲनिमल्स आता ॲनिमल्सशी संबंधित असलेली जास्तीत जास्त नावे म्हणजे नाम्स या ठिकाणी तुम्हाला तुम्ही या ठिकाणी तुम्ही काय करायचे सांगायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता uh Hazo Workshop I you can complete in this way. I hope you understand this video very well. Thank you very much.